श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी कुठली आहे काय हे आपण जाणणार आहोत. याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक तुमच्यासाठी गुड न्यूज म्हणजे 5वी ते 10वी पर्यंतचे आपण काही कोर्स लॉन्च केलेले आहेत. इंग्रजी असेल, मराठी असेल, सेमी इंग्रजी, यासाठी तुम्हाला संपर्क करायचा असेल तर संपर्क नंबर दिलेला आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र हे कोर्स लॉन्च केलेले आहेत. याच्यामध्ये तुमच्या विद्यार्थ्याला सर्व परिपक्व बनवलं जाईल. चांगल्या शिक्षकांची टीम असणार आहे. तुम्हाला मॅथ्स जे आहे, मॅथ्सचा कोर्स हा तुम्हाला रोजच्या रोज शिकवला जाईल. आठवड्याला टेस्ट घेतली जाईल, त्याच्यातले पूर्ण बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले जातील. त्यामुळे तुम्ही पालक असाल, विद्यार्थी असाल तर नक्कीच तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर नक्की या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला सर्व तपशील त्याच्यात भेटेल. तर फटाफट हा कोर्स सर्वांनी जॉईन करा आणि आपल्या संबंधित आपल्या कोणी भाऊ बहीण असतील, नातेवाईक असतील, शेजारी असतील किंवा शाळेतले मित्र असतील त्यांना संपर्क करा. आई तुळजा भवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगले यश मिळावे ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. त्याचप्रमाणे उद्या 10वीचा पेपर आहे, त्याच्यासाठी देखील भूगोलचा जो कोर्स आहे तो लॉन्च केलेला आहे 99 रुपयांमध्ये, आणि हा दुसरा कोर्स आहे 194 रुपयांमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला सर्व IMP प्रश्न भेटतील. फटाफट बाय करा, हा शेवटचा कोर्स आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर बाय करा. चांगले टक्के तुम्हाला परसेंटेज आउट ऑफ मार्क्स भेटू शकतात. या कोर्समध्ये तुम्हाला डेली लेक्चर होतील, वर्षभर हा कोर्स असेल, लक्षात ठेवा. त्यामुळे 5वीपासून ते 10वीपर्यंतचे सर्व कोर्स लॉन्च झालेले आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क करा. तर आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे येऊयात. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी कुठली आहे तर बघा, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी, जे विज्ञानच्या पेपरांमध्ये काही चूक झाली होती त्याच्यामध्ये सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा अशा प्रकारचा एक प्रश्न होता, त्याच्यामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या संदर्भात काही पालकांनी आणि समाजसेवकांनी तक्रार केली होती. बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत शरद गोसावी यांनी देखील या तक्रारीचे निरासन केलेले आहे. तर या विज्ञानी एकच्या पेपरांमध्ये काही विद्यार्थ्यांनी हेलियम लिहिलं होतं उत्तर आणि काही विद्यार्थ्यांनी हायड्रोजन, आणि अशाच प्रकारे विद्यार्थ्यां पेपर सोल्युशन मध्ये देखील काही ठिकाणी हेलियम आणि हायड्रोजन आहे. तर याबाबतच्या सूचना त्या बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत शरद गोसावी यांनी दिलेली आहे की विज्ञान एक भागचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1B मधील जो पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आहे, याचे उत्तर जे समोर आलेले आहेत त्यामुळे दोन्ही उत्तर ही अचूक आहेत, त्यामुळे तो विद्यार्थ्यांना एक गुण देणार असल्याची माहिती आपल्याला भेटत आहे. राज्य शिक्षण मंडळाने याविषयी विषय तज्ञांचे अभिप्राय घेतले असून दिलेल्या अहवालानुसार दोन्ही उत्तरे ग्राह्य धरून उत्तर देण्यात येणार आहे. त्यामुळे ही बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. त्याचप्रमाणे इंग्लिश मध्ये देखील तुम्हाला वाटतं त्या अनसीन पॅसेज मध्ये रुपाली दीपालीच्या संदर्भात देखील काही चूक झाली होती, त्या संदर्भात देखील मार्क भेटले पाहिजेत का? कमेंट मध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्यांना ही माहिती भेटेल. तर विज्ञान एकचा तिढा सुटलेला आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा झालेली आहे. 2 गुणांची मागणी केली होती, परंतु एकच गुण हा भेटणार आहे. त्यामुळे आणखीन इंग्लिशचा देखील तिढा कायम आहे, त्याच्यात अपडेट जशी येईल ती तुम्हाला मी सर्वप्रथम या चॅनलवर कळवेल. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा कोर्स तुमचे भाऊ बहीण असतील कोणी तर नक्की त्यांना जॉईन करा. सांगा डेली लेक्चर होतील, त्यांची आठवड्याला परीक्षा होईल, व्हिडिओ लेक्चर होतील आणि त्यांना सक्षम बनवलं जाईल. तर परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत. काही अडचण असेल तर तुम्ही याला संपर्क करू शकता, या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.